नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीमधला 6वा चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे भौतिक राशींचे मापन. बघा, या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली बघणार आहोत की भौतिक राशी कोणत्या कोणत्या आहे आणि त्या राशींचे उपयोग कसा होतो आणि कोणकोणत्या वस्तू कोणत्या पद्धतीने आपण मोजल्या जातात. बघितलं आहे आपण किलोग्रॅम किंवा लिटर हे कुठून स्टार्ट झाले आणि त्याचा वापर आपण कसा करायचा आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, आपल्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक घेऊन बसा, किंवा आपल्या नोटबुक असेल तर त्याच्यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे याच्यामध्ये पॉईंट्स बघणार आहोत ते नोट डाऊन करत चला. चला तर स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिले यांनी दाखवलं इथं आहे की भौतिक राशी कोणत्या कोणत्या आहेत, विविध वस्तू पदार्थ आणि त्याचं मापन कसं केलं जातं. बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे की भौतिक राशी आहे वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान व आकारमान इत्यादींना भौतिक राशी असं म्हटलं जातं. आणि भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य व एककाचा वापर करतात. बघा, जसं आपण याचा अर्थ काय आहे की भौतिक राशी आपण याला काय म्हणतो, वस्तुमान, वजन, अंतर, वेग. जसं की आपण एखाद्याचं वस्तुमान सांगतो किंवा वजन सांगतो की 2 kg, ठीक आहे. आता 2 kg याचा अर्थ काय की इथे काय सांगितलं आहे की याच्यामध्ये मूल्य, 2 हे मूल्य, याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू, ओके. आणि केजी हे त्याचं युनिट आहे, लाईक किलोग्रॅम हे त्याचं युनिट आहे. म्हणून आपल्याला जे पण भौतिक राशी असते त्याच्यामध्ये एक असतं मॅग्निट्यूड आणि एक असतं त्याचं एकक, किंवा त्याला आपण म्हणतो युनिट, ठीक आहे. आता ह्या पद्धतीने आपण इथे यूज करणार आहोत. बघा, आता पुढचं बघूया आपण याच्यामध्ये. बघा, हा जो कॉलम असतो हा खूप महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की अदिश राशी म्हणजे काय आणि सदिश राशी. बघा, हे 2 खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. अदिश राशी म्हणजे काय की ज्या राशी म्हणजे जी काही आपल्याला एक्सप्लेन करायची आहे किंवा एक्सप्रेस करायची आहे जी काही स्केलर क्वांटिटी किंवा जी राशी, तर तिला दिशेची गरज नसते. जसं काय, बघा इथे त्यांनी सांगितलं, उदाहरणार्थ सांगितलं लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिणामाचा म्हणजे मूल्य व एककाचा वापर होतो, याला म्हणतो आपण अदिश राशी. बघा, अदिश राशीचा अर्थ मी तुम्हाला एका सिंपलमध्ये सांगतो की जे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दिशांची गरज पडत नाही. जसे की बघा, आपल्याला समजा एखाद्या वस्तूचं वजन सांगायचं किंवा वस्तुमान सांगायचं की बघा, साखर आपण 2 kg आणली आहे, ठीक आहे. तर 2 kg याच्यामध्ये सांगण्यासाठी आपल्याला कोणती दिशा दाखवावी लागली की 2 kg उत्तरमध्ये किंवा 2 kg दक्षिणमध्ये किंवा 2 kg साऊथमध्ये, असं काही आपल्याला सांगायची गरज पडलेली नाही, बरोबर. तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये सांगण्यासाठी काय, आपण फक्त त्याचं मॅग्निट्यूड सांगितलं आणि त्याचं युनिट सांगितलं आहे. तर अशी जी राशी असते जिला सांगण्यासाठी बाकीचे कसली गरज पडत नाही, म्हणजे दिशांची गरज पडत नाही. जसं सेकंड एक्झाम्पल आपण इथं घेतलं की तापमान. बघा, तापमान सांगताना आपण सांगतो की आजचं तापमान 29 डिग्री सेल्सिअस आहे, तर याच्यामध्ये दिशा कोणतीही आली नाही. 29 डिग्री सेल्सिअस कोणत्याही दिशामध्ये असू शकतं, हे दिशांवरती डिपेंड नाही, म्हणून आपण याला म्हणतो अदिश राशी, ठीक आहे. आता सदिश राशी म्हणजे काय, बघा आता याच्यामध्ये आपण बघूया. सदिश राशी म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी याला आपण असं म्हणतो, ज्या परिणाम आणि दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येण्याची राशी म्हणजे सदिश राशी. म्हणजे बघा, समजा आपल्याला सांगायचं आहे की एखादं मिसाईल आहे हे पुण्याच्या दिशेने चाललं आहे, ठीक आहे. तर आपण काय म्हणतो की तो मिसाईल किंवा ते विमान हे पुण्याच्या दिशेने 500 किलोमीटर पर तास किंवा प्रति तासाने पुण्याकडे जात आहे. बघा, पुणे आपण म्हटलं म्हणजे काय, त्याचं जे ठिकाण असेल ते कोणत्या तरी दिशेमध्ये पुणे असेल तिथून, ठीक आहे. किंवा आपण असं म्हणतो की आजचे वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे ताशी 60 वेगाने. बघा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये निसर्ग वादळ जो आहे तो येत आहे, तर त्याच्यामध्ये आपण ऐकतो आहे की जे पण वारे येत आहे ते 120 किलोमीटर पर अवर्सने ते जमिनीकडे वाहणार आहे, ठीक आहे, समुद्राकडून जमिनीकडे. म्हणजे त्यांनी एक दिशा तिथे व्यक्त केली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगताना दिशा जी व्यक्त करतात त्याला आपण म्हणतो सदिश राशी किंवा वेक्टर क्वांटिटी म्हणतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये विस्थापन आणि वेग जसं आपण बघितलं, आता व्हेलॉसिटी बघितलं आणि वेग बघितलं, तर ह्या काय आहे, या सदिश राशी आहे, त्याच्यामध्ये आपल्या दिशांची गरज पडते. मग यांनी एक एक्झाम्पल दिलं, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान, ठीक आहे. आपल्याला म्हणजे त्यांनी दिशा दाखवली इथून इथे चाललं आहे ते, राईट. तर त्याला आपण म्हणतो की सदिश राशी. आता बघा, इथे राशी त्यांनी दिले वस्तुमान, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वस्तुमान, याला आपण म्हणतो मास इंग्लिशमध्ये. पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान असे म्हणतात, म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये किती मॉलिक्युल्स आहे आणि त्या मॉलिक्युलचं जे काही वस्तुमान असेल किंवा जे काही त्याचं आपण वेट तर नाही म्हणता येणार, ते जे काही द्रव्य संचय असणार त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो वस्तुमान, ठीक आहे.
तर वस्तुमान बघा, तुम्ही असं बघितलं तर वस्तुमान म्हणजे आपण ये वस्तुमान कशामध्ये सांगतो, वस्तुमान आपण मेजर करतो ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये. जसं आपण तराजूमध्ये किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक काट्यावरती जे काही मोजतो त्याला आपण म्हणतो वस्तुमान. ठीक आहे, म्हणजे किती क्वांटिटी आहे हे याला असं म्हणतो. आणि जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते, हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. जितके वस्तुमान जास्त तितके त्या वस्तूला जडत्वही जास्त असते, म्हणजे ती वस्तू आपल्याला जड किंवा त्या वस्तूवरती फोर्स तेवढा जास्त असतो. ठीक आहे, जसं की बघा, आता एखादी वस्तू असेल 10 केजीची आणि एखादी वस्तू असेल 100 केजीची, मग जडत्व म्हणजे ती वस्तू कोणती आपल्याला जड लागणार. सिम्पल भाषेमध्ये सांगतो की कोणती वस्तू त्याच्यामध्ये आपल्याला जड लागणार आहे, ती 100 केजीची वस्तू ती आपल्याला खूप जड लागणार आहे, कारण तिला जडत्व खूप जास्त आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि वस्तुमान ही अदिश राशी आहे, कारण आपण इथे सांगताना कोणतीही दिशा सांगितलेली नाही, तर वस्तुमान ही झाली तुमची अदिश राशी. बघा, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा फरक त्याने सांगितला आहे, वस्तुमान आणि वजन म्हणजे काय. जसं आपण दुकानात जातो आपण म्हणतो वजन, बरोबर, की 2 केजी हे वजन झालं, तर ते वस्तूचं वजन नसून ते वस्तुमान आहे. आणि वजन काय आहे, वजन आपण इथं बघूया. ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅममध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान आहे. बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2 केजी साखर हे त्याचे वस्तुमान आहे की वजन आहे. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे हे वजन नसून वस्तुमान आहे, पण आपल्या इथे 99% लोक हे त्याला वजन समजतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे वजन नसून वस्तुमान आहे. आणि वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतो. ठीक आहे, वस्तुमान असेल आणि त्याच्यावरती जेवढे गुरुत्वीय बल म्हणजे जेवढे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार, ठीक आहे, तर ते जे असणार ते त्याच्यावरती जेवढं कार्य करत असेल ते त्याला आपण म्हणतो वजन म्हणतो. जसं की बघा, आणि एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. वजन ही सदिश राशी आहे. बघा, वजन सदिश राशी कशी आहे मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. इथे बघा, इथे आपण बघूया एका कोऱ्या पेजवरती. इथे सगळ्यात पहिले ही झाली आपली पृथ्वी. ठीक आहे, हा झाला पृथ्वीचा केंद्र. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपल्याला माहिती आहे असं काही वजन आहे, तर पृथ्वीच्या केंद्रापासून याचं डिस्टन्स जेवढं कमी तेवढं त्याचं वजन जास्त. ठीक आहे, हे समजलं आहे तुम्ही काय म्हणतो आहे मी, की पृथ्वीच्या केंद्रापासून जेवढं त्या वस्तूचं डिस्टन्स कमी तिथे त्या वस्तूचं वजन जास्त. म्हणजे बघा, आता एखादी वस्तू इथे असेल तर हिचं वजन सर्वाधिक असणार. ठीक आहे, एखादी वस्तू इथं सेम वस्तू समजा आपण इथं नेली. बघा, मी तुम्हाला इथं एक्झाम्पल देऊन सांगतो. कन्सिडर करा, हा एक बॉक्स आहे, हा सेंटरपासून इथं जवळ आहे, याचं वजन इथं आपल्याला भरलं 30 केजी. ठीक आहे, सेम बॉक्स उचलून मी ह्या पृष्ठभागावर ठेवलं तर याचं वजन आपल्याला भरणार 20 केजी. सेम बॉक्स आहे आपण अजून स्पेसमध्ये नेला म्हणजे आकाशात नेला पृथ्वीपासून आणि त्या सेंटरपासून डिस्टन्स वाढवलं तर त्याचं वजन भरणार 10 केजी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जेवढं लांब जाणार तेवढं त्या वस्तूचं वजन कमी होणार. ठीक आहे, याचा अर्थ काय की बघा, हे होते याची रेडियस. ओके, सेंटरपासून जेवढे रेडियस वाढणार तेवढं त्या वस्तूचं वजन कमी कमी होत जाणार आहे, आणि जेवढं सेंटरच्या जवळ जाणार तेवढं त्या वस्तूचं वजन वाढणार. ही सिम्पल कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता यांनी इथं काय सांगितलं आहे की ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात, म्हणून वजन ही सदिश राशी आहे. आणि वजन हे डायरेक्शन कशी असते, दरवेळेस खाली असते. म्हणजे जेव्हा पण तुम्ही सांगतात की एखादी वस्तू असेल पृथ्वीवर कुठेही असू द्या ती वस्तूच्या सेंटरकडे ओढली जाते, बरोबर, तर डायरेक्शन येते तिला सेंटरकडे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि वजन ही सदिश राशी आहे, कारण तिला दाखवण्यासाठी आपल्याला एक पोझिशन दाखवावी लागते. आणि वजनाचं जे एकक असतं, लक्षात ठेवा, वजनाचं एकक असतं ते असतं न्यूटन. ठीक आहे, आपण जे फोर्स डिफाईन करतो किंवा काय कोणत्याही वस्तूवरती डिफाईन करतो हे न्यूटन असतं. न्यूटन हे वजनाचं एकक आहे. 10 न्यूटनचा फोर्स आपण असं म्हटल्यानंतर म्हणजे ती 10 केजी. ठीक आहे, किंवा 1 केजीची वस्तू असते, लक्षात ठेवा. आता ह्या पद्धतीने आपण बघितलं वजन बघितलं, आणि याच्यामुळं काय होतं बघा, जसजशी वस्तू आपण बघतो की स्पेसमध्ये गेल्यानंतर 0 ग्रॅव्हिटी किंवा अशी एक प्लेस येते, जेव्हा जे आपले स्पेसमध्ये लोकं जातात किंवा अंतराळात जेव्हा लोकं जातात तेव्हा बघा, एक 0 ग्रॅव्हिटी एक कक्षा येत राहते. तर 0 ग्रॅव्हिटीमध्ये काय होतं की ती अशी एक पोझिशन असते पृथ्वीपासून की जिथे पृथ्वीपासूनचं त्या वस्तूचं अंतर एवढं होतं की वस्तूचं वजन 0. आपण जसं बघितलं ना 30, 20, 10 असं कमी कमी होत, जिथे वस्तूचं वजन 0 होतं त्याला आपण म्हणतो 0 ग्रॅव्हिटी.
म्हणजे तिथं लोकांना स्वतःचं जे वजन असतं ते फील होत नाही. ओके, आणि वजन ही सदिश राशी आहे हे लक्षात ठेवा. आता इथं सांगितलं आहे की वस्तूचे वजन ध्रुवावरती जास्तीत जास्त तर विषुववृत्तावर सर्वात कमी राहील, असं का? बघा, एखादी वस्तू आहे, समजा आता बघा वजनाचं काय प्रॉब्लेम असतं की वजन समजा तुम्ही विषुववृत्तावर केलं आणि त्याच्यानंतर एखादी वस्तू आहे तुमच्याकडं, समजा तुम्ही आंबे 10 किलो आंबे घेतले, ते विषुववृत्तावर मोजून घेतले एखाद्या माणसाकडून, त्याने 10 किलो दिले, पण तेच तुम्ही दक्षिण ध्रुवावर गेले, ओके, किंवा उत्तर ध्रुवावर गेले, तर ते आंबे तुम्हाला जवळपास 15 केजी दाखवल. सेम आंबे तेच ते दक्षिण ध्रुवावरती 2-3 मिनिटांनंतर तुम्ही तिथे पोहोचले, समजा खूप स्पीडने गेले आणि तिथे पोहोचले, तर ते आंबे तुम्हाला 15 केजी दाखवणार. तर असं का होतं? हा डिफरन्स आला आहे जस्ट बिकॉज की त्या वस्तूचं जे वस्तुमान आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला, जे वजन आहे ते वजन जे असतं ते कशावरती डिपेंड असतं? वस्तूच्या आणि पृथ्वीच्या सेंटरच्या डिस्टन्समध्ये. डिस्टन्स जास्तीत जास्त असेल तर वजन कमी असतं, डिस्टन्स कमी झालं तर वजन वाढतं. तर याच्यामुळे बघा, मी तुम्हाला सांगतो, आपली जी पृथ्वी आहे ती परफेक्टली गोल नाही आहे, ठीक आहे? तर पृथ्वी आपली कशी आहे, एक असा चपटा भाग आहे आणि परत हे बघा, ह्या टाईपमध्ये आपली पृथ्वी, बघा हे तर मी परफेक्ट ड्रॉ नाही केलं आहे, पण ह्या टाईपमध्ये म्हणजे आपला जो जो विषुववृत्ताचा पार्ट आहे तो असा भुगीर आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो असा थोडासा चपटा झाला आहे, ठीक आहे? तर याच्यामुळे काय होतं, हे सेंटर आहे, सेंटरपासून हे डिस्टन्स बघा, याला आपण म्हणतो ध्रुव म्हणतो, ठीक आहे? आणि हे पोल्स याला म्हणतो, आणि हे झालं विषुववृत्त. आणि विषुववृत्त असं पृथ्वीच्या सेंटरमधून जातं, माहिती आहे आपल्याला, कर्कवृत्त याच्यावरून जातं आणि मकरवृत्त खालून जातं, ठीक आहे? तर विषुववृत्त जे असतं, विषुववृत्तावरती पृथ्वीची जी सेंटर असते किंवा रेडियस असते ती सगळ्यात जास्त असते आणि ध्रुवावरती ती खूप कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं, ही वस्तू जेव्हा इथं नेऊ तर हिचं डिस्टन्स कमी होणार सेंटरपासून, ओके, म्हणून हिचं वजन जास्त भरणार. आणि जेव्हा ही वस्तू इथे असणार आहे, विषुववृत्तावर असणार आहे, मग ते डिस्टन्स जास्त असणार आहे, त्याच्यामुळे तिचं वजन इथे कमी भरणार, ह्यामुळं ते होत असतं, लक्षात ठेवा, ठीक आहे? वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्रसपाटीपासून कमी का राहील? बघा, सेम तीच गोष्ट आहे, समुद्रसपाटीपासून आपण जसजसं वरती जाणार म्हणजे काय होणार, बघा ही आपण पृथ्वी कन्सिडर केली, ही पृथ्वी कन्सिडर केली, हिच्यापासून आपण आकाशात जातो आहे, ठीक आहे? इथं आकाश आहे समजा, हां, तर हे डिस्टन्स जेवढं वाढणार तेवढं वस्तूचं वजन कमी होणार, बरोबर? ह्या पद्धतीने आपण बघितलं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होत जातो आणि त्याच्यामुळे त्याचं वजन कमी होत जातं, लक्षात ठेवा. आता पुढे यांनी दिलं आहे की आपल्याला माहीत आहे का, बघा हे खूप महत्त्वाचं असतं, आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते, चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते, वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. बघा, समजा तुमचं वजन इथे पृथ्वीवरती हे असणार 60 केजी, ठीक आहे? आणि तुम्ही जेव्हा समजा चंद्रावर जाणार तर तेथे होतं ते 1/6 होऊन जातं, ठीक आहे? म्हणजे काय, तुमचं वजन इथं समजा 60 केजी भरत असेल, तिचं चंद्रावरती जाऊन ते फक्त 10 केजीच भरणार, कारण चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे फोर्स हे कमी आहे ॲज कम्पेअर टू पृथ्वी. म्हणून असं म्हणतात की जे वजन असणार ते वजन कमी होणार, पण वस्तुमान मात्र सेम असणार, सारखं असणार. बघा, आता पुढचं बघूया आपण की प्रतिमापन, प्रमाणित मापन याला म्हणतो स्टँडर्डाइज मेजरमेंट. बघा, याच्या आधी समजा आपण बघितलं की पुरातन काळामध्ये, म्हणजे जेव्हा अश्मयुग, अश्मयुगानंतर लोक आले, मग लोकांच्या पुढे डेव्हलपमेंट झालं, नंतर खूप सारे वेगवेगळे लोक येऊन गेले, त्यांचं डेव्हलपमेंट होत गेली, मग ते सगळं काही झालं. आता याच्यामध्ये लोकांकडे जी प्रचलित पद्धत होती, म्हणजे पहिले काही किलोग्रॅम किंवा मीटर सेंटीमीटर, जसं आपण कपडा आणायला गेलो तर कपडा मीटरमध्ये भेटतो आणि बाकीच्या वस्तू आपल्याला केजीमध्ये घेता येतात, पण पहिल्या लोकांकडे असं काही मापनाची पद्धत नव्हती, ठीक आहे? तर याच्यामध्ये लोक पहिले काय करायचे, समजा कपडा मापायचा असेल तर हाताचा युनिट यूज करायचे. मी तुम्हाला रोमनमध्ये एक सांगतो आहे की रोममध्ये ते काय करायचे, ते एक हाताचं, रोममध्ये की हां सॉरी इजिप्तमध्ये, ठीक आहे? इजिप्तमध्ये लोकं काय करायचे, इजिप्तमध्ये लोकं समजा त्यांना कपडा मोजायचा असेल तर ते आपल्या हाताचा उपयोग करायचे, म्हणजे हाताच्या कोपऱ्यापासून तर आपलं जे सगळ्यात लांब बोट असतं तिथपर्यंत ते युनिट यूज करायचे, एवढं, एक हात, दोन हात, तीन हात. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं, बघा एखाद्या लहान मुलाचा हात घेतला तर आपल्याला तो कपडा कमी भेटणार, कारण त्यांनी पण 5 हात मोजले, आणि एखादा मोठा माणूस आणला आपण ज्याची उंची हाईट खूप जास्त आहे आणि त्यांनी मोजले, तर दोघांमध्ये खूप जास्त तफावत येणार. तर
ह्या प्रकारच्या गोष्टीमध्ये किंवा आपण विधीने खूप सारे लोक विधीने मोजायचे, बट विधचा पण तोच प्रॉब्लेम होता, हे माणसानुसार चेंज होत असतात. ठीक आहे, तर याच्यामुळे आपल्याला काय गरज होते की स्टँडर्डाइज मेजरमेंट, म्हणजे कोणतं तरी प्रमाणित माप, म्हणजे याला म्हणतात 1 मीटर. तर 1 मीटर हा भारतामध्ये पण 1 मीटर तेवढाच असेल, USA गेलं तर तेवढाच असेल, पूर्ण जगभर गेलं तरी तेवढाच असणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन पद्धती आल्या, याला म्हणतो आपण, एक म्हणतो MKS पद्धत आणि दुसरी असते CGS. बघा, MKS मध्ये एम म्हणजे याला आपण म्हणतो मीटर, के म्हणजे KG, एस म्हणजे सेकंड. ठीक आहे, एमला आपण म्हणतो मीटर, केला म्हणतो आपण KG म्हणजे किलोग्राम, एस म्हणजे सेकंड. लक्षात ठेवा, MKS पद्धत असते आणि दुसरी CGS पद्धत असते. सी म्हणजे सेंटीमीटर, जी म्हणजे ग्राम, एस म्हणजे परत सेकंड. ठीक आहे, याच्यामध्ये तीन गोष्टी असतात की लांबी, वजन आणि टाइम. या तीन गोष्टी MKS मध्ये, एमचा अर्थ होतो मीटर, केचा अर्थ होतो KG, अँड एसचा अर्थ होतो सेकंद. आणि दुसरी जी पद्धत आहे ती छोटी एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये आपण जी लांबी घेतो ती सेंटीमीटरमध्ये घेतो, जे वजन घेतो ते ग्रॅममध्ये घेतो आणि जे टाइम घेतो ते सेकंडमध्ये घेतो. तर दोघांमध्ये टाइम सेकंडमध्येच येतो आहे, फक्त जो आहे जी लांबी असते एकामध्ये मीटरमध्ये घेते स्टँडर्ड युनिट, आणि एकामध्ये आपण घेतो सेंटीमीटरमध्ये, एकामध्ये घेतो किलोग्रॅममध्ये, एकामध्ये घेतो ग्रॅममध्ये. CGS ही छोटी युनिट आहे, छोट्या युनिट दाखवण्याची, आणि MKS ही मोठं युनिट दाखवण्याची पद्धत आहे. आता याच्यामध्ये अजून एक येतं, स्टँडर्ड सिस्टीम येते. ठीक आहे, आता बघा, इथं यांनी सांगितलं आहे की आता बघा, प्रत्येक ठिकाणी गेलो तर प्रत्येक ठिकाणी काय होतं की कधी कधी थोडं थोडं चेंजेस येतो, कारण कोणतीही गोष्ट ही आयडेंटिकल नसते. तुम्ही एखादा 1 KGचा माप घेतला नाशिकमधून, 1 KGचा माप घेतला पुण्यामधून, तर दोघांमध्ये काहीतरी ग्रॅमचा फरक असणारच आहे. ठीक आहे, तर हा फरक पण काढून टाकण्यासाठी एक काय केलं आहे पूर्ण जगभरात, ठीक आहे, असं जगभरात खूप फरक पडत चाललाय. तर जगभरात काय केलं आहे, एक प्लॅटिनम आणि इरेडियम, ओके, या संमिश्रणाचा एक दंडगोल, भरीव दंडगोल त्यांनी बनवला आहे, आणि तो पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय वजन माप संस्थेमध्ये ठेवला आहे. तर त्याच्या कंपेअरमध्ये सगळे लोक त्याला मेजर करतात, म्हणजे त्याचं कंपेअर करतात आपल्या मापांशी आणि ते माप यूज करतात. आता काय होतं बघा, एक स्टँडर्ड मेथड सांगतो की जे लोक आजपर्यंत वजन माप यूज करताय किंवा ज्या फील्डमध्ये वजन माप यूज करतात, तर ह्या लोकांना ते कॅलिब्रेट करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण डेली जे काही यूज करतो वजन माप, तर याचं काय होत असतं, फ्रिक्शन होत असतं, वियर अँड टियर होत असतं, आणि जेवढं वियर अँड टियर होणार तेवढं त्या मापाचं वजन कमी होणार, आणि या मापाचं वजन कमी असल्यामुळे काय होणार, लोकांची फसवणूक होणार. ठीक आहे, कालांतराने ते माप खूप कमी होणार आणि याच्यामध्ये फसवणूक होणार. आता ही गोष्ट कुठे लागू होते, की जिथे मौल्यवान वस्तू असतात, प्लॅटिनम किंवा सोने किंवा इतर कोणत्याही भागामध्ये, जिथं ह्या गोष्टी असतात तिथं कॅलिब्रेशन करणं खूप जास्त गरजेचं असतं. ठीक आहे, कॅलिब्रेशन म्हणजे काय ते आपण पुढं बघणारच आहोत. आता याच्यामध्ये सेम त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या आहे की याच्यामध्ये काय असतं, कसं असतं, एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती, याला म्हणतो आपण SI युनिट म्हणतो. ठीक आहे, सध्या आपण जे काही सायन्समध्ये किंवा जे काही मॅथ्समध्ये यूज करतो ते सगळे SI युनिट्स आहे. SI युनिट्स आपण यूज करतो, जसं मीटर हे SI युनिट आहे, किलोग्रॅम SI युनिट आहे, सेकंड हे SI युनिट आहे. ठीक आहे, आता यांनी इथे सांगितलं आहे की राशी लांबी, लांबी कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये, त्याचं एकक आहे, चिन्ह आहे एम, वस्तुमान असतो किलोग्रॅममध्ये, त्याचं एकक आहे KG, काळ असतो सेकंडमध्ये, टाइम त्याला आपण म्हणतो हे याचं आहे सेकंड. ठीक आहे, आता बघा, मी जे काही सांगितलं तुम्हाला ते इथं दिलं आहे. जेव्हा माणसाला मोजमापाची गरज भासू लागली तर त्याने हाताच्या कोपरापासून मधल्या बोटांच्या टोकांपर्यंत यूज केलं, त्याला क्युबिट असं म्हणतात. आता याच्यामध्ये पण काय व्हायचं की प्रत्येकाचा हात वेगवेगळा, कोणाचा छोटा कोणाचा मोठा, तर त्याच्यामुळे लोकांना थोडासा प्रॉब्लेम यायचा. तर लोकांनी काय केलं होतं की राजाचं जो हात असणार आहे, म्हणजे राजा सगळ्यात महान असतो त्यांच्यामध्ये, तर राजाचं जे हात असणार आहे त्याला एक प्रमाण निश्चित करण्यात आलं होतं, म्हणजे ते स्टँडर्ड राजाचा हात. आणि पूर्वी आपल्याकडे जे होतं, गुंज या मापाने सोने तोलत असत. लक्षात ठेवा, गुंज या मापाने सोने तोलत असायचे पहिले, म्हणजे सोन्याचं वजन करण्यासाठी पहिले गुंज ह्या मापनाची पद्धत होती. आता इथं बघू आपण, आता मापन किती अचूक असावं, हे मापन कशासाठी होणार याच्यावरून ठरते. बरोबर, योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी करावा लागतो, म्हणजे किती ग्रॅममध्ये पाहिजे, मिलीग्रॅममध्ये पाहिजे अचूक, आपल्याला ते खूप इम्पॉर्टंट असतं. जसं की आपण बघा, साधारणपणे तुम्ही पण बघितलं असतं, जेव्हा पण तुम्ही कोणत्याही दुकानात जाता तेव्हा आपण वस्तू घेतो, ठीक आहे, किराणा दुकानात गेल्यानंतर, तर तिथे बघायचं की ग्रॅममध्ये थोडंसं डिफरन्स असतो, 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम,
5-6 ग्रॅमचा असा डिफरन्स त्याच्यामध्ये येत असतो. ठीक आहे, आता हा जो डिफरन्स आहे, हा समजा डिफरन्स तुम्ही सोन्यामध्ये बघितला तर हे खूप मोठं होऊन जाणार, बरोबर. तर त्याच्यामुळं त्याची अचूकता किती असावी हे डिपेंड असतं कोणत्या मौल्यवान विशेष महत्त्वाच्या व अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप हे नेहमी अधिक काटेकोरपणे व अचूक केली जाते. याच्यामुळे आपल्याला आजकाल खूप जास्त टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे, इलेक्ट्रॉनिक काटे अवेलेबल आहे जे आपल्याला खूप अचूक पद्धतीने माप पण करतात. ठीक आहे, आणि ते काही आपण येऊ शकतो. आता याच्यामध्ये अजून एक काय होतं, जसं की आपण पेट्रोल पंपावर जातो बघा, कॅलिब्रेशन का महत्त्वाचं असतं. पेट्रोल पंपावर जातो, पेट्रोल पंपवाले पंपाने त्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल भरतात आणि तिथे आपण बघतो की 1 लिटर झालं आहे, पण जाणारं 1 लिटर जो पेट्रोल आहे तो 1 लिटरच आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं असतं. ठीक आहे, तर याच्यामुळे कॅलिब्रेशन खूप महत्त्वाचं असतं. कसं असतं, इलेक्ट्रॉनिक जे इन्स्ट्रुमेंट असतात ते कालांतराने त्याचं पण वियर अँड टियर होत असतं किंवा मध्ये काही प्रॉब्लेम्स होत असतात, आणि याच्यामुळं जी काही क्वांटिटी येणार आहे मधून 1 लिटर येते की नाही ते दरवेळेस चेक करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून पेट्रोल पंपावर दर 1 महिन्यानंतर किंवा काही दिवसांची फ्रिक्वेन्सी सेट केलेली असते, त्याच्यानुसार त्यांचं कॅलिब्रेशन होतं. म्हणजे एका मापामध्ये ते काय करतात, 1 लिटर टाकतात तिथे आणि ते 1 लिटरच येतं आहे की नाही किंवा कमी किंवा जास्त येत आहे त्या पद्धतीने चेक करतात. यालाच म्हणतो आपण प्रमाणीकरण म्हणतो, यालाच आपण म्हणतो कॅलिब्रेशन असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा, आता इथे यांनी एक सिम्पलशी एक्झरसाईज दिली. तुम्ही समजा भाजीपाला आणायला जात आहात तर तिथं समजा तराजू यूज करत असेल तर ते तराजूचे जे माप असतात त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन जे डिपार्टमेंट आहे ते कॅलिब्रेशन डिपार्टमेंट त्यांची डेट लिहून देतं की ह्या डेटला कॅलिब्रेशन झालं पाहिजे, तर ते कॅलिब्रेट करून आणायला पाहिजे ती मापं ती झाली का नाही, किंवा तराजू स्थिर आहे की नाही तो चेक झालेलं का नाही, किंवा ते जे माप असतात मे बी काही ठिकाणी असं पण असतं की मापाला कलर देऊन सेम साईजचे माप त्याच्यावरती लिहिलेलं असतं पण हलके मेटल यूज केलेलं असतात, म्हणजे लाईक ॲल्युमिनियम किंवा इतर कोणतेही धातू यूज करून, जसं की 1000 ग्रॅमचं असेल तर ते 800 ग्रॅम किंवा 700 ग्रॅम ह्या पद्धतीने बनवलेले असतात, तर ते पण चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. किंवा तराजूच्या खालच्या बाजूला काही लोक चुंबक बसवतात आणि त्याच्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते, तर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या मेथड्स आहेत ते तुम्ही चेक केलं आहे की नाही ते त्याच्यामुळे सांगताय. बघा, धरणामध्ये जो साठा असतो तो आपण तो मोजतो TMC मध्ये. ठीक आहे, आता यांनी सांगितलं की 1 TMC म्हणजे किती असतं. 1 TMC म्हणजे काय, 1000 मिलियन क्युबिक फीट. म्हणजे क्युबिक फीट 1 फीट क्यूबमध्ये किती असणार आहे, याला म्हणतो 1 अब्ज घनफूट पाणी, याला म्हणतो 1 घनफूट. बघा, 1 घनफूट म्हणजे काय, घन म्हणजे काय बघा, लक्षात ठेवा, जेव्हा असा एखादा क्यूब असतो, ओके, याला आपण म्हणतो क्यूब, बरोबर, चौकोनी बॉक्स. याची एक बाजू 1 फुटाची, त्याची उंची 1 फुटाची, त्याची लांबी 1 फुटाची, आणि जेव्हा असा एक बॉक्स बनवणार, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकणार, तर त्याचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते असणार आहे 28.317 लिटर. म्हणजे जवळपास 28 लिटर पाणी ह्या क्यूबमध्ये बसतं, 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूटच्या एका क्यूबमध्ये. ठीक आहे, असे आपल्याला 1 अब्ज घनफूट म्हणजे असे 1 अब्ज जेव्हा आपण तेवढे क्यूब घेऊ तेव्हा जे पाणी होणार तेवढं त्याला आपण म्हणतो 1 TMC. ठीक आहे, ह्या पद्धतीने जे आपले हे असतात, धरणामध्ये किती पाणी साठा आहे किती सोडला आहे, बघा आपण न्यूजमध्ये ऐकत असतो 2 TMC पाणी सोडले, 6 TMC पाणी सोडले, 2 दरवाजे उघडले, 3 दरवाजे उघडले, ते या पद्धतीने ते सेट करत असतात आणि त्याचं हे करत असतात. ठीक आहे, आता यांनी इथे एक एक्झरसाईज दिली आहे, बघा याच पद्धतीने तुम्ही इथे जे काही प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकतात. हे बघा, हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, जस्ट याच्यावरून एक नजर टाकायची आणि मॅक्सिमम प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, आणि याच्यामध्ये समजा तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. बघा मित्रांनो, आज आपण बघितलं हे बघा, खूप सिम्पल चॅप्टर आहे, याच्यामध्ये आज आपण बघितलं आहे की अचूक मापनाचे महत्त्व काय असते. बघा, जसं आपण बघितलं मौल्यवान वस्तू असणार किंवा जेथे खूप मिलीग्रॅममध्ये काही तरी टाकावं लागत असणार किंवा जे संमिश्र बनवतो त्याच्यामध्ये पण आपल्याला असं काही मोजून टाकावं असणार, तर अचूक मापन खूप महत्त्वाचं असतं, किंवा त्या पदार्थाचं रंग रूप किंवा बाकीच्या जे त्याचे गुणधर्म असतात ते चेंज होऊन जातात, अशा ठिकाणी अचूक माप खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर अजून आपण काय बघितलं, इतिहासात काय असतं, 1 क्युबिट. क्युबिट म्हणजे काय असायचं, कोपऱ्यापासून तर जे मोठं बोट असतं त्याच्यापर्यंत युनिट्स इजिप्तमध्ये यूज करायचे ते लोक, आणि हे याच्यासाठी ते मापनासाठी यूज करायचे. अजून याच्यामध्ये आपण काय बघितलं की एककाची SI इंटरनॅशनल युनिट्स बघितले, लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये आणि काळ हे सेकंदामध्ये आपण मोजतो. त्याच्यानंतर अजून काय बघितलं आहे आपण याच्यामध्ये,
इथे आपण अजून बघितलं की प्रतिमान, लाईक स्टँडर्डाइज मेजरमेंट, प्रमाणित मापन. प्रमाणित मापन म्हणजे जे स्टँडर्डाइज, मी जसं म्हटलं कॅलिब्रेशन किंवा स्टँडर्डाइज मेथड करण्याची का गरज आहे ते आपण इथे बघितलं. एम के एस पद्धत बघितलं, एम के एसमध्ये मास, के जी आणि सेकंड, सी जी एसमध्ये सेंटीग्राम, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड, या पद्धतीने दोन युनिट्स आहे. हे दोन पद्धत आहे, दोन पद्धत पूर्ण जगभर विचारली जाते. त्याच्यानंतर आपण बघितलं की वजन हे पृथ्वीच्या सेंटरपासून जेवढ्या लांब जाणार तेवढं ते चेंज होतं. आपण ध्रुवावरती वजन कमी असतं, जास्त असतं आणि विषुववृत्तावर कमी असतं ते पण बघितलं आहे. वजन म्हणजे काय ते बघितलं आहे आपण. वजन ही सदिश राशी आहे, वस्तुमान ही अदिश राशी आहे. अदिश राशी बघितलं ज्यांना देशांची गरज नसते आणि सदिश राशी बघितलं ज्यांना देशांची गरज असते. बघा, खूपदा एक्झाममध्ये, बहुतदा एक्झाममध्ये विचारलं जातं आहे की याच्यापैकी अदिश राशी कोणती किंवा सदिश राशी कोणती, हे वाचून जा, हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथे आपण भौतिक राशी कोणत्या कोणत्या आहेत ते बघितलं. तर बघा मित्रांनो, आज आपण अशा पद्धतीने 6वा चॅप्टर हा कंप्लीट केला आहे. भौतिक राशींचे मापन आणि ते कशा पद्धतीने मापन करतो आणि खालचे जे पण प्रश्न असणारे या चॅप्टरमधले ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.